मला एक फॅक्ट सांगू का? हां, आपल्या सिगड कॉलेजचे जितके पण टीचर्स आहे ना, इथून बांबून येतात मारण्यासाठी आपल्याला. नमस्ते, हाउ यू ऑल, दिस इज आदित्य गुडेकर, वेलकम बैक टू दिस एपिसोड. तो आज हम एक ऐसी जगह जाने वाले हैं जो जगह बहुत ही कम लोगों को पता है, मुझे भी आज ही पता चला. और ये जगह जाने के बाद मुझे ऐसा लगा कि मैं जो सियागढ़ गया था साइकिल लेके, मैं वहाँ पे क्यों गया? क्योंकि मेरे बाजू में इतनी अच्छी जगह है ट्रैकिंग के लिए. लेकिन एनीवेज, सियागढ़ वाले ब्लॉग पे आपने बहुत अच्छा प्यार बरसा दिया, तो थैंक यू फॉर दैट. अगर नहीं देखा वीडियो तो जाके देख लो. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कुठे चाललो हे मला पण आयडिया नाही, आणि जिथे पण चाललो आय होप की ती जागा चांगली असणार. तर जागेचं नाव काय होतं? आज आपण चालू तडजई हिल्स. तडजई हिल्स आणि तडजई हिल्स सियागड कॅम्पसच्या एकदम बाजूला आहे. मला आधी माहीत असलं तर मी सियागड गेलोच नसतो, सायकलनी एवढी मेहनत केली. अगर आप गुगल मॅप पे देखोगे तो यहां से तडजई हिल्स 6-7 किलोमीटर दिखा रहा है, लेकिन यहाँ से डेंटल कॉलेज से शॉर्टकट है. डेंटल कॉलेज से शॉर्टकट है. हमारे सियागढ़ के कैंपस से सिंहगढ़ फोर्ट दिखता है. भाई देखने में तो बहुत ही पास में लगता है, लेकिन वैसे बहुत दूर है. मैंने ट्रैवल किया है, मेरे को पूछ लो. मी जर कुठे गेलो ना तिथला सीन जर चांगला नसेल, पण इथला सीन एक नंबर है. हा, सियागढ़ कॉलेजचा कॅम्पसचा डेंटल कॉलेजचा इथचा रोड है, आणि इथला सीन मध्ये तुम्हाला पूर्ण पुणे दिसते आणि तिथे सियागढ़ दिसते. झूम करून दिसणार का? हा जो है हे सियागढ़ है. मेरे ब्लॉग में इतना डिटेल तो नहीं पता चलेगा कि हम कौन से रूट से जा रहे हैं कौन से रूट से नहीं जा रहे हैं, पर नीचा ब्लॉग में तुम्हारा नक्की माहित पड़ना, क्योंकि मैं चलता कम हूँ, ब्लॉगिंग ज़्यादा करता हूँ. अच्छा, बाय द वे मी याला इंट्रोड्यूस नहीं केला, याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये याला इंट्रोड्यूस केला होता. हा आहे धवल पाटील, आणि याला सियागढ़ने दत्तक घेतलेला यूट्यूबर आहे. हो हो, मी इथला नॉन पेड ब्रोकर आहे. ब्रोकर आहे. सियागढ़ची काही माहिती पाहिजे असेल याला मेसेज करायचा, हा त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगून देणार. हो, आणि एक रुपया पण नाही घेणार मी. हां, तो यार ये जगह पे आने के बाद ना मुझे एक अमरावती की वाइब आ रही थी, बिकॉज सेम ऐसा जंगल मेरे घर के पास भी है, VMV कॉलेज का जंगल. असं वाटतं वापस आलो मी अमरावतीला. भाई इकडे VMV कॉलेज आता. भाई हा रोड आपल्याला खाली खाली घेऊन चालला यार. इथून जायला तर मस्त वाटत आहे, पण तिथून वरती यायला कसं वाटणार? या जागेवरती जी फ्रेश एअर येते ना, त्याच्यामुळे आपण मास्क नाही घातलाय, ठीक आहे? हो हो, तर प्लीज ज्ञान नको द्या. आणि त्यात आम्ही दोघंच आहे, ते ठीक आहे. हां, कोणीच नाही इथे, कोणीच नाही इथे. शेवटी मागे पब्लिक आहे, मास्क घाल, मास्क घाल. मी एवढा सिंहगड फोर्टवरती जाऊन ट्रेकिंगचा व्हिडिओ बनवला सायकलनी ते पण, आणि आमच्या सिंहगड कॅम्पसच्या बाजूलाच ट्रेकिंग पॉईंट आहे. बाप, मासा आहे सोबत. हातामध्ये, हां हातामध्ये, आता चढत आहे ना म्हणून दम सुटला आहे. थकला का धवल? यारी काय चांगली जागा आहे, एक नंबर जागा वाटत आहे मला. वाटली इथे वरती कोणी नसणार, पण वरती इथं NCC वाले होते आणि ते त्यांच्या स्टुडंट्सला मारत होते. ट्रायपॉड ठेवून दिला, डायरेक्ट ट्रायपॉड ठेवून दिला. मोबाईल पण घेऊ शकत नाही, काही सकाळी खूप जोरात लागणार. तो यार इतना घूमने के बाद और इतना छोटा सा ट्रैक करने के बाद हम एक ऐसी जगह पहुंचे जहाँ पे बहुत सारी गर्दी थी और मास्क पहनना तो कंपलसरी हो गया था. और हमने ये एक्सपेक्ट नहीं किया था कि यहाँ पे गर्दी रहेगा और यहाँ पे कुछ ऐसा वाला सीन रहेगा. भाई एवढी कसरत केली आणि वरती आल्यानंतर दिसलं की इथं तर जन्नत आहे. जन्नत नाही म्हणा, खूप जास्त गर्दी आहे. काय जन्नी हे बघ, आम्हाला आमचे सबस्क्रायबर्स भेटले. किती वाजता आले तुम्ही? साडेसहा. बापरे, तुझा स्नॅप बघितला होता मी काल, म्हटलं जायचं म्हटलं इथं कुठेतरी. साडेसहाला निघालो होतो. आपली कार लागली खाली, इडे कार नाही आले खाली. मोठे माणसं भाई, खाली 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 चालत चालत आलो आम्ही, तसं काही नाही. बापरे, कुठे आपण ट्रेकिंग करत आलो? इथं तर एकदम मंदिर वगैरे लागलं. ट्रेकिंग मला वाटलं काहीतरी वेगळंच असणार, पण इथं तर मंदिर वगैरे लागलं. हे बघ, इथं एकदम मेला बिला लागलाय. हे एक्सपेक्ट नव्हतं गेला की वर आल्यावर हे काही असणार म्हणून. भाजीचं दुकान खायचं वगैरे, काय 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 खायचं? ज्यूस बी. अरे ज्यूस पण आहे. अरे बापरे, गाड्या तर पाहिजे किती आहे, लोकल दुरून दुरून येते वाटते इथं. हे सगळं माहीत कोण होती आपल्याला आतापर्यंत? एक बहुत ही कॉमेडी चीज देखली मैंने, बांबू गार्डन. ये अमरावती में भी है. अभी तो माई मेरे को पूरा वाईब आ रहा था अमरावती का. इथे बांबू गार्डन पण आहे. आमच्या अमरावतीला पण बांबू गार्डन आहे, माहिती आहे का? बांबू उद्यान आहे ते. नाही दादा, इथे अमरावतीला बांबू गार्डन बोर झाला आम्हाला, इथे किती बोर होणार. आमच्या पण अमरावतीला बांबू गार्डन आहे, माहिती तुला? नाही ना, येऊन येशील मग. येऊ येऊ, पण तुला नेणार नाही, मी बोर झालो तिथे. काय कामाली इथे आहे फुलपाखरू उद्यान. आता मला वाटतं की आपण बांबू गार्डनमध्ये आलो अमरावतीच्या.
इथे पूर्ण आहे असे बांबू गार्डन मध्ये पण असे आहे बोर्ड्स वगैरह. तुम्हाला एक फॅक्ट सांगू का? हां, आपल्या सीएड कॉलेजचे जितके पण टीचर्स आहे ना, इथून बांबू नेतात मारण्यासाठी पोरांना. म्हणून दुकान लावलं इथे बाहेर बांबूचा. बांबू हे बघा एकदम गावरेनी बेसिंग आहे. हे पाणी चाललो कुठं रे? मनुष्य के जीवन में अगर उसको कुछ प्यारा है तो वो है उसका मोबाईल फोन. और अगर वो टूट गया तो बहुत ही ज़्यादा गंदा फील होता है, क्योंकि माझा पडला होता आणि स्क्रॅच आला त्याच्यावरती. एक तर सिंहगडवरती पडला आणि आता इथे पडला. आणि मोबाईल पडल्यानंतर या माणसाची रिॲक्शन पा, माणूस बोलतो काय? आता आमच्यासोबत शेखरण आहे, आदित्य, धवल. यस यस नो नो. ए धवल, इकडे इकडे इकडे. अरे तू कोणत्या ठिकाणी थांबवते मला? माझा फोन पडला तर तू यस कोण बोलला? यस कारण की तू कोण बोलला? यस यस कोण बोलला? अरे तू अचानक एकुलता एक फोन रे भाई. भाई तू अचानक पडला, मला काही सुचत नव्हतं काय बोलू, तर यस बोलून दिलं मी बस. एक तर सिंहगडला पण गेलो तिथं पडला होता, आता इथे आलो इथे पण पडला. ते बरं झालं काही झालं नाही कॅमेराला. कॅमेरा इम्पॉर्टंट आहे, कॅमेरा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कव्हर होतं, जर कव्हर नसतं ना इथे. हां, सिंहगडला कव्हर नव्हतं म्हणून साईडला थोडंसं घासलं माझा फोन. आणि आम्ही कालच 80 रुपयाचं स्क्रीन गार्ड लावलं काय नाही का, ते पण थोडस गेलं. आम्ही आलो तर पायी पायी. आता मी चाललोय अन्नाच्या कार मध्ये. चला अन्ना, धन्यवाद आम्हाला लिफ्ट दिल्याबद्दल. बस 2 घंटे में वापस आ गए, बिकॉज हमारे बहुत ही करीब है वो जगह. अभी हम रोज सुबह जाएंगे वहां पे शायद. तो अगर ये वीडियो अच्छा लगा हो तो लाइक कर देना, अगर नहीं अच्छा लगा तो डिसलाइक कर देना. लेकिन सब्सक्राइब नक्की करा. टिल देन वी विल सी नेक्स्ट व्लॉग. बाय.